ಸಹತಃ ಇಂಡಿಯಾ ಕೂಡ ಇಸ್ರೇಲ್ ಕಮ್ಯುನಿಸ್ಟ್ ಸರ್ ಸರ್ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಮೈ ಇಲಾಹಿ ಶಬ್ದಿರ್ ಪಟೇಲ್ ಸರ್ಪಂಚ್ ಹಿರತ್ ತಾಲೂಕಾ ಉತ್ತರ ಸರ್ ಸರ್ ಠೀಕ್ ಆಯ್ತು ಸರ್ हिरज या गावचे आपण सरपंच म्हणून सर कधीपासून कार्यरत आहे आणि या गावचा विकासाच्या दृष्टिकोनाने सर गावचा विकास कशा प्रकारे झालेला आहे? मला ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून चौथा महिना चालू आहे. एक वर्षाचा कालावधी मला दिलेला आहे ग्रामपंचायतमध्ये. तर सध्या कामाचा म्हणजे काय गावात बरोबरी नळदरे 2118 सगळ्यांना पाणी चालू आहे. अजून काय भाग वंचित आहे ते आमच्याकडे निधी नसल्यामुळे ते थांबलेलं आहे. तर सर मला काय म्हणायचं की आपल्या गावामध्ये ग्रामस्थांना सोयी सुविधा असतील ग्रंथ करता तर ग्रामसेवक असतील क्लर्क असतील किंवा सरपंच म्हणून किती असेल तर गावातल्या नागरिकांशी सर कशाप्रकारे वागतात तर कशाप्रकारे त्यांचं सहकार्य करतात? जे गावातले जे तक्रारी ग्राम ही घेऊन येत असते त्यावेळेस आम्ही समोर जाऊन उभं राहून काय असेल तक्रारीचं निवारण करतो असतो सध्या. आमच्यात ग्रामसेवक ग्रामसेवक म्हणा किंवा कामगार म्हणा तसं काय नाही सर यासाठी व्यवस्थित आहेत काम व्यवस्थित करते तिने त्यांना ग्रामसेवक रोज कामावर येते. सर तर आपल्या प्रामुख्याने सर गावामध्ये गावकऱ्यांच्या काय समस्या असतात आणि ते गावाच्या पातळीवरती ग्रामसेवक आणि तुम्ही सर म्हणून या गावच्या विकासाच्या दृष्टिकोनाने सर कशाप्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करतात? काय नाही गावाच्या अडचणीमध्ये त्या पाण्याची अडचणी असतील गटारची अडचणी असतील डॅटची अडचणी असतील ते आम्ही आमच्या विजेवर जाऊन आणि बघून समोर जाऊन बघून करून ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि सोडवतो तिथे काय असेल अडचण असते काय ही तर होऊ देत नाही. तसं आपल्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या सध्या किती आहे? सध्या गावमध्ये लोकसंख्या 32 आहे. आमचं गाव 100% हजारदारी मुक्त आहे का? आमचं गाव 100% हजारदारी मुक्त 2017 मध्ये पासून हजारदारी मुक्त गाव आमचं हिरज आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होती आपल्या गावामध्ये शासनाकडून कुठे गाईडलाईन्सचं पालन करण्यासाठी सांगितलं आहे आणि शासनाकडून गाईडलाईन्स आपण सर्वांनी या ग्रामपंचायती करून बाळासाठी कुठली सुविधा दिलेली आहे किंवा पाय मोफत दिलेला आहे? आम्ही वरून शासनाकडून आम्हाला स्वामीसाहेबाने आम्हाला दिले स्वामीसाहेबांना यांचे आमच्या गावाला घेतलो बोलून त्यांना त्या आल्यानंतर आपण त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही लोकांपर्यंत जाऊन पोहोचलो किंवा कोरोनाचे जे आठ तळ आहे जो काय आहे त्यानुसार लोकांना सांगितलंय आणि त्या हिशोबाने आमचं गाव सध्या कोरोना मुक्त मुख्य लेवलवर आलेलं आहे. काय अडचण आहे माझं गाव माझी जबाबदारी या मोहिमेनुसार सर आपल्या गावामध्ये आता सध्या कोरोना आहे कशा प्रकारे आहे किंवा आपल्या गावामध्ये कोरोना पेशंट वगैरे सध्या 100% मुक्त आहेत का? सध्या आमच्या गावात सध्या 2 पेशंट आहेत ते मी एका घेला आहेत वर कंट्रोल आहेत ती मी 2-4 दिवसात येते म्हणजे अकरा आमच्या गावात काही नाही दोनच पेशंट थोडे आहेत. सध्या तुमचं हे गाव कोरोना मुक्त 100% याच्या मार्गावरती आहे. तर ठीक आहे सर तर या ठिकाणी सर किती पैसे काम करतात आपल्या ग्रामपंचायतीमध्ये? आपल्या ग्रामपंचायतीत शिपाई आहेत पाणी कोंडा एक आहे शिपाई आहे आणि क्लार्क आहे आणि 2 पाणी कोंडा. ठीक आहे 4 लोक. आपल्या गावची लोकसंख्या किती आहे सर? 35 आहे. 32 निधी कुठेही उपलब्ध नसल्यामुळे आम्ही काम काय सध्या नाही सध्या स्टॉप आहे आणि जर निधी कुठे आले तर आम्ही व्यवस्थित गावाच्या दृष्टिकोनात किंवा जनतेच्या दृष्टिकोनात आम्ही तुमचं हे करू तुमच्या प्रयत्न समस्या सोडवू समस्या सोडवू.